नमस्कार मित्रांनो, आपल्या पोलीस भरती सराव प्रश्न क्रमांक 1 ची ही आन्सर की आहे। सर्वांनी पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 1 हे आपण सर्व चेक करा आणि तुम्हाला जर ज्यांना पेपर भेटला नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज करा, तुम्हाला व्हाट्सअपला मोफत पेपर मिळेल आणि त्यानंतर हे पेपर व्यवस्थित चेक करा आणि या पेपरचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओमध्ये, याच व्हिडिओ पुढे गेले तर तुम्हाला याचे गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरण मिळतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस वफुसा, जिल्हा यवतमाळ आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक। आजच्या या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की पोलीस भरती सराव पेपर 1 चे स्पष्टीकरण व उत्तर तालिका, जे पेपर आपण मोफत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरती व सरळ सेवेचे सर्व पेपर सराव पेपर मोफत PDF मिळत राहील। तुम्ही 98 50 44 49 या नंबरवर मेसेज पाठवा, या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन पेपर अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला या चॅनलवर त्या पेपरचे स्पष्टीकरण मिळतील आणि तो पेपर सुद्धा मोफत मिळेल। तर आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सराव पेपर 1 म्हणला की एका दुकानातील मजुरांची संख्या 15 आहे, त्यांचे सरासरी वय 25 वर्ष आहे। मजुराची संख्या 15 आहे, सरासरी वय 25 आहे आणि त्यापैकी 15 वर्षाचा मजूर त्यातून बाहेर पडला व त्या गटामध्ये 45 वर्षाचा मजूर सामील झाला, तर त्या मजुरांच्या वयांची सरासरी कितीने वाढेल अथवा कमी होईल म्हणजे। आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की किती आहे म्हणजे, एका मजुरांची संख्या ही 15 आहे, मजूर ही मजुरांची संख्या 15 आहे आणि त्यांची सरासरी किती आहे म्हणजे, सरासरी 25 आहे, सरासरी त्यांची 25 आहे आणि त्यामधून 15 वर्षाचा मजूर बाहेर पडला आणि 45 वर्षाचा त्यामध्ये सामील झाला, तर सरासरी कितीने वाढेल अथवा कमी होईल। तर सरासरी आपल्याला हे सूत्र आहे, सरासरी गुणिले जर एकूण संख्या केला तर एकूण संख्येची काय भेटते, बेरीज। सरासरी करा गुणिले एकूण संख्या करा तर एकूण संख्येची बेरीज। अगोदर त्या 15 मजुरांच्या वयाची बेरीज काढून घ्या। 15 5 75 75 5 45 15 दोन्ही 30 रन 7 किती होतील, 37, 375 आहे। आपल्याला एकूण मजुरांचे वय विचारले असते तर वयांची बेरीज 375 झाली। या 375 मधून हा जाणारा, लक्ष द्या, बाहेर पडला म्हणजे हा जाणारा म्हणजे लक्षात ठेवा मायनस आणि येणारा म्हणजे लक्षात ठेवा प्लस, जाणारा मायनस येणारा प्लस, हे जाणारा आहे 15 वर्षाचा जात आहे 0 7 300 किती उरले 60, तर याच्यामध्ये किती वर्षाचा येत आहे 45, येणारा म्हणजे प्लस करा 45 वर्ष, किती येईल 405 वर्ष होईल। आणि आता 405 एकूण आपल्याला सरासरी काढायची, तर एकूण संख्येची काय करा, बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या मिळेल काय आपल्याला, सरासरी। एकूण संख्येची बेरीज किती आहे, 405 भागिले किती आहे एकूण संख्या, संख्या बदलल्या का नाही, संख्या तेवढ्याच आहे 15 ला 15 व्यक्ती, मजुराची संख्या तेवढीच आहे 15 दोन्ही किती करा 30, उरले 10 झाले 105, नंतर 15 7 105 किती झाली सरासरी 27, सरासरी किती झाली 27, पहिली किती होती आपली 25, हे 25 ची किती झाली 27, म्हणजे सरासरी कितीने वाढली, 2 वाढली। आपल्या उत्तर आहे सरासरी किती होईल म्हणलं तर 27 होईल, सरासरी कितीने वाढली तर 2 वाढली। याच्या व्यतिरिक्त दुसरी शॉर्टकट पद्धत लक्षात ठेवा की जाणारा वय, हे जाणारा म्हणजे मायनस लक्षात ठेवा जाणारा, आणि येणारा म्हणजे काय लक्षात ठेवा प्लस, हे जाणारा वय किती आहे आपलं 15 वर्ष, मायनस 15 करा, येणारा वय किती आहे आपलं 45, हे 45 याच्यातली वजाबाकी करा, 45 वजा 15 राहतील किती, 45 मधून 15 गेले राहिली किती 30, तर एकूण संख्या किती आहे 15, 15 भागा 15 दोन्ही 30 म्हणजे किती येतील 2 ने सरासरी, उत्तर जर प्लस आला तर सरासरी वाढते, इथं उत्तर मायनस आला तर सरासरी काय होते कमी, मग सरासरी 2 वाढेल, सरासरी 2 वाढेल, सरासरी त्याचं उत्तर काय असेल, सरासरी 2 वाढेल। नंतर एका नावेतील सर्व प्रवाशांचे सरासरी वय 14 वर्ष आहे, एका नावेतील सर्व प्रवाशांचे सरासरी वय 14 वर्ष आहे, त्यापैकी 10 प्रवाशांचे सरासरी वय 12 वर्ष आहे व राहिलेल्या प्रवाशांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, तर एकूण प्रवाशी किती म्हणते। आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्या एका नावेतील सर्व प्रवाशांचे सरासरी वय दिलं, तर आपल्याला प्रश्न व्यवस्थित प्रश्नानुसार मांडणी करा, किती प्रवाशी आहे माहिती आहे का आपल्या इथं, समजा आता वर्गात विद्यार्थी विचारले किती आहे, तर एका वर्गातील सर्व किंवा एका नावेतील सर्व प्रवाशांचे सरासरी वय किती आहे 14, सर्व म्हणजे एक्स घ्या, एक्सचे सरासरी वय 14 वर्ष आहे, नंतर त्यापैकी 10 या एक्स पैकी 10 त्या प्रवाशापैकी 10 प्रवाशी दिले, 10 प्रवाशांचे सरासरी वय म्हणजे किती वर्ष आहे 12 वर्ष,
व उरलेल्या प्रवाशाचे, उरलेले माहित आहे का किती आहे, नाही वाय टाका, वाय टाका, झेड टाका, उरलेल्या वाय प्रवाशाचे वय सरासरी 15 वर्ष आहे. एका नावेतील सर्व, सर्व म्हणलं तर एक, त्यापैकी 10 प्रवाशाचे वय 12 वर्ष आहे, उरलेल्या 15 आहे. तर काय करायचं, पहिल्या सरासरीतला हे फरक काढून घ्या, दुसऱ्या सरासरीतला फरक काढा, पहिल्या सरासरीतला फरक, दुसऱ्या सरासरीतला फरक. आणि इथं काय करायचं, एकूण विद्यार्थी संख्या किंवा एकूण प्रवासी संख्या, आपल्याला प्रवासी दिले तर एकूण प्रवासी संख्या काढत असताना पहिल्या सरासरीतला फरक टाकायचा. पहिल्या सरासरीतला फरक, इथं पहिल्या सरासरीतील फरक गुणिले दिलेली काय टाकायची, प्रवासी संख्या, दिलेली काय येईल, प्रवासी संख्या, भागिले दुसऱ्या सरासरीतला फरक, आणि इथं प्लस करायचं दिलेली प्रवासी संख्या. हे सूत्रच आहे की पहिल्या संख्येतील फरक गुणिले दिलेली प्रवासी संख्या, दुसऱ्या सरासरीतला फरक प्लस दिलेली विद्यार्थी संख्या, इकडे टाकायचं. इथं पहिल्या सरासरीतला फरक कितीचा येईल आपला, 14 आणि 12 म्हणला फरक कितीचा आहे, 2 चा, आणि 14 आणि 15 म्हणला कितीचा आहे, 1 चा. इथं दिलेली प्रवासी संख्या किती आहे, 10 टाका, भागिले किती, फरक किती आहे, 1, दिलेली प्रवासी संख्या किती आहे, 10, 10 × 2 = 20, 10 किती वाले, 30, म्हणजे याचं उत्तर किती असेल, 30. मित्रांनो याचं उत्तर आहे 30, पर्याय क्रमांक 4. नंतर सगळ्या, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा 25 सेंटीमीटर आहे. काटकोन त्रिकोण म्हणला तर हा काटकोन त्रिकोण काढा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती आहे, हा कर्ण, हा कर्ण म्हणजे काटकोणाचा जो काही काटकोणाला, हा काटकोण 90 अंशाच्या समोरील जी बाजू असते त्याला आपण कर्ण म्हणतो. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती आहे, 25 सेंटीमीटर, हा 25 सेंटीमीटर आहे, हा आहे. व पाया व उंचीचे गुणोत्तर 3 4 आहे, तर पाया व उंची काढा, पाया व उंचीचे गुणोत्तर, पाया आणि उंची, इथं पाया किती आहे, 3 आणि हे 4 आहे, ह्याचं गुणोत्तर देणं. आता याचे 3 भाग समान, याचे 4 भाग, आणि हे किती असेल, म्हणजे आपण हे त्रिकोण सांगितलं होतं की 3 4 5 बाजू बाजू, किंवा 5 हे 5 12 13, एक बाजू 5 1 12 असेल तर दुसरी 13 येते, ही 5 आहे, म्हणजे इथे लक्ष द्या, हे 25 आहे, तर इथे किती येईल, तर एका याला एका समान संख्येने एकपटीत कमी करा, 5 5 25, हा 25, 5 ने कमी, 3 4 5, हे 3 4 5 त्रिकोण, 3 4 5 याला कितीनं कमी केलं, 5 च्या पटीत, तर याला 5 च्या पटीत वाढवा लागेल, हे 5 6 20, 5 3 15. आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये, कि पाया उंची काढा, पाया किती आला आपला, किती येईल, 15, उंची किती येईल, 20, पाया येईल, पाया 15, पाया 20, पाया सॉरी हे पाया इथे येईल 15, आणि उंची किती येईल, 20, जी दिलेली आहे. संपला प्रश्न. याच्यानंतरचा राहील, राहुल त्याच्या घराच्या भिंतीवर चढायचे, राहुलला त्याच्या घराच्या भिंतीवर चढायचे आहे, व ती भिंत 12 फूट उंच आहे, ती भिंत किती, 12 फूट उंच आहे. आता भिंत काढा, राहुलला त्याच्या घराच्या भिंतीवर चढायचे आहे, आता घराच्या भिंतीवर चढायचे असेल, ही भिंत आहे, भिंत, आणि त्याला घराच्या भिंतीवर, भिंत किती फूट आहे, 12 फूट उंच आहे, उंच घेतली, भिंतीपासून 9 फूट अंतरावर ही इथं घ्या भिंत आहे, हे घर आहे समजा इकडं, आणि ही अशी भिंत आहे, त्या भिंतीवर आपल्याला चढायचं, भिंतीपासून 9, भिंत 12 फूट आहे, भिंतीपासून 9 फूट अंतरावर, इथं भिंतीपासून किती अंतर, 9 फूट अंतरावर दूर उभा आहे, तर त्याला भिंतीवर चढण्याकरिता किती फूट लांबीची शिडी लागेल. आता त्याला शिडीने चढायची आहे, तर ही शिडी अशी येईल आपल्याला, आणि हा तो या या ठिकाणी अशी शिडी येईल. मित्रांनो म्हणजे हा तयार होईल काटकोन त्रिकोण, पायथागोरसचा जो परिमेय आपल्याला सांगितला जाईल या, तर तुम्हाला या या आपल्या गणितामध्ये जो हा भाग पूर्ण दिलेला आहे, एकत्रित गणित आहे आपल्या, त्या गणितामध्ये सर्व प्रकारचे असे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, ए बी सी. हा लक्ष द्या की भिंत उंची आहे, इथं भिंतीपासून अंतर सोडलं 9 फूट, इथं शिडी लावली, हा तयार झाला काय, हा काटकोन त्रिकोण. आता या काटकोन त्रिकोणाने शिडी या पद्धतीत पायऱ्या आहे, या शिडीला याच्यावर चढायचं आहे त्याला. तर आता याची शिडीची, आता ही बाजूचा एबीचा, किंवा मग एबीचा वर्ग करा प्लस बीसीचा वर्ग, एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग मिळतो एसीचा वर्ग, या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज केली तर तिसरी बाजू भेटते. तर त्यामुळे काय करा आता, किंवा त्रिकुटात टाका, एका समान संख्येने आहे 3 4 5 त्रिकुट, 3 4 5 याला एका समान संख्येने भाग द्या, 3 3 9, 3 6 12, 3 4 5, ही बाजू 3 आहे, ही 4 आहे, ही 5 येते, तर याला किती पटीने कमी केलं, 3 पटीने, तर ही बाजू 3 पटीने वाढा, 5 5 25, 25 फूट लांबीची आपल्याला काय लागेल, शिडी, किती फूट, 25 फूट लांबीची शिडी लागेल. मित्रांनो आता पहा प्रश्न क्रमांक 5व्याकडे आपण वळत आहोत, की एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 5x व 12x आहेत, तर त्यांचे क्षेत्रफळ 120 आहेत, चौरस सेंटीमीटर आहे, तर परिमिती काढायची, क्षेत्रफळ दिल्या जाते परिमिती काढा, परिमिती दिल्या जाते क्षेत्रफळ काढा. आता पाया काय म्हणते, सुरुवातीला ज्या पद्धतीत सांगितलं त्या पद्धतीत मांडणी करा, पाया आणि उंची, इथं दिलेली पाया उंची, पाया आणि उंची किती दिली, इथं 5x आणि 12x, त्यांचे क्षेत्रफळ किती दिले मित्रांनो, 120, हे
120 क्षेत्रफळ, क्षेत्रफळ काढण्यासाठी क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले काय करतो उंची, मग क्षेत्रफळच्या जागी क्षेत्रफळ टाका, 1/2 इथे 1/2 पाया किती आहे 5x आणि इथे 12x आहे। तर आता हे इकडे जे आपण x ची किंमत काढायची, संख्या संख्या एका बाजूला न्या, x एका बाजूला न्या, 120 आहे, 120 हा इकडे दोन भागाकारात आहे तर इकडे गुणाकारात येईल आणि हा 5x 12x, 5 ने 12 किती होतील, 12 5 60, 60x गुणिले x चा वर्ग होईल मित्रांनो। तर 120 गुणिले 2 बरोबर हे 60 इकडे गुणाकारात आहे तर इकडे भागाकारात येतील बरोबर x चा वर्ग, 0 0 कटला, साइन 2 नी 12, बे 2 नी 4, 4 बरोबर x च्या वर्गाची किंमत आहे, x ची वर्ग, याचा वर्गमूळ काढा, x चा वर्ग 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 कटला, x बरोबर 2 आले, x ची किंमत 2 आली तर आपल्याला x ची किंमत इथे टाका 2, हे 5 2 नी 10 आणि 12 2 नी 24। आता पाया किती आहे याची आपल्याला काढायची आहे परिमिती, या त्रिकोणाची काय काढा म्हणते या प्रश्नामध्ये, पा बरोबर प्रश्नामध्ये काय काढा, परिमिती काढा। तर आपल्याला उंची किती दिलेली आहे 12, हे 12 हे उंची, इथे 12 2 24, इथे उंची 24 आणि किती येईल 5 2 10, 10 हा पाया झाला। तर आपल्याला ए बी चा वर्ग प्लस बी सी चा वर्ग केला तर मिळते काय, ए सी चा वर्ग किंवा त्रिकुट असता का, आणि काय हे 2 5 10, 2 2 किती 4, 2 1 2 4, 5 12 13, हे त्रिकुटच आहे, हे 5 12 13, आणि ज्यांना नाही समजलं ए बी चा वर्ग करा, बी सी चा वर्ग करा, त्याच्यातून ए सी चा वर्ग मायनस करा, हे 5 12, हे 5 12 13 कितीने आपण भाग दिला 2 ने, इथे 2 ने गुणा, 13 2 26, इथं आणि परिमिती म्हणजे बाहेरील सर्व बाजूची बेरीज, 26 ही बाजू आपली 26, ही बाजू आपली 10 आहे आणि ही बाजू आपली 24 आहे मित्रांनो, 24 हे 6 4 10 10 0 हाचाला 1 2 2 4, 4 हे 2 किती झाले 6, 60 सेंटीमीटर ही आपली असेल परिमिती, याच्यातले 60 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 6 कडे पहा की एका 72 सेंटीमीटर परिमिती असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज म्हणजे की ज्याच्या तिन्ही बाजू, सम म्हणजे सारखा, भुज म्हणजे बाजू, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतील त्या त्रिकोणाला काय म्हटलं जाईल मित्रांनो, समभुज त्रिकोण। या समभुज त्रिकोणाची परिमिती, परिमिती म्हणजे काय, या बाहेरील सर्व बाजूची बेरीज, या बाहेरील तिन्ही बाजूची बेरीज किती आहे, अरे 72। आता 72 भागिले किती करायचं 3, 3 काय एक समान भाग मिळेल, हे 3 2 किती येतील 6, उरला किती 1, 3 4 12, हे 24 24 24 24 24, ही काय झाली आपली परिमिती, हे बाजू झाली 24 आणि 24 3 72, हे परिमित झाले। आपल्याला क्षेत्रफळ काढायचे तर समभुज त्रिकोणाचे समभुज क्षेत्रफळ बरोबर कर्णी चिन्हात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, हे बाजूचा वर्ग करा, कर्णी चिन्हात 3/4 गुणिले 24 गुणिले 24 करा, 24 गुणिले 24, इथे किती 4 5 4 6 24, हे साईन चौक 24 4 4 2 2 12 2 14, 144 144, ज्याचा 24 चा पडायत नाही, 6 ने पटकन गुणा 24 144, आणि हे कर्णी चिन्हाचा गुणाकाराच्या प्रकरणात आपण पाहिला, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या, 144 144 कर्णी चिन्हात 3 चौरस सेंटीमीटर, 144 कर्णी चिन्हात 3 चौरस सेंटीमीटर, हे याची काय असेल या त्रिकोणाची क्षेत्रफळ। नंतर पहा, नंतर 7वा प्रश्न पहा मित्रांनो, एका समभुज त्रिकोणाची एक बाजू 9 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा। आता हे समभुज त्रिकोण इथे दिलेलीच आहे, आता इथं हाच प्रश्न आहे, याची बाजू 9 9 9 9 9 9 3 27, काय भेटेल आपल्याला परिमिती, परिमिती किती येईल 27, हा झाला 7वा प्रश्न, हे 9 9 9 3 27। नंतर 8वा प्रश्न पहा, एक त्रिकोणाच्या मापाचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या मापाचे, आता एक त्रिकोण दिलाय आणि त्या त्रिकोणाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर किती सांगितले मित्रांनो, हे 7 तास 7 तास 14 15 आहे, तर त्या त्रिकोणाचे सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोणातील काय काढायचा फरक। आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° हा एक समान भाग करा, 7x 14x आणि 15x, त्यांची काय करा बेरीज, 7x 14x 15x त्यांची बेरीज करा, इथे 7x 14x हा किती 14x, नंतरचा 15x, हे 5 4 9 9 7 9 7 किती होतील, हे 16 16 किती येतील 6, आचाला 1 3 किती आले 36 36, काय होईल x, हे 36x बरोबर किती आले 180°, 36x बरोबर 180 भागिले किती येईल 36, 18 1 18 18 0 0 18 2 36 आणि 2 5 10, x बरोबर किती आले बाजू, x बाजू 5, हा 7 5 35, नंतर इथं 14 5 70 आणि नंतर किती 15 5 75, सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोण किती, सर्वात लहान कोण आहे 35 आणि सर्वात मोठा आहे 75, 75 आणि 35 यातील फरक म्हणजे 0 किती 40, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणातील फरक
किती आहे 40 अंश, हा सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोनातील फरक आहे 40 अंश. त्रिकोणाच्या नंतर नवा प्रश्न पहा मित्रांनो, त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे, त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या दोन कोणा, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे. त्रिकोणाच्या इथे आपल्याला किती माप दिले, दोन कोण दिले, दोन कोण कोणते दिले पहा, एक कोण आहे 62.6 अंश, 62.6 अंश प्लस दुसरा कोण आहे आपल्याला 56.7 अंश, हे 7 अंश, आणि तिसरा आहे आपल्याला एक्स काढायचा म्हणजे माहित नाही, तर यांची बेरीज करा, हे 62.6 आणि 56 किती येतील 7, 56 किती येतील 7, हे 6 7 किती होतील 6 7 13 13 3 आचाला आहे, आणि 7 2 8 8 1 9 पॉईंट खाली पॉईंट द्या, 5 6 किती होतील 11, 119.3 या दोन कोण आहे, या दोन कोणाची आता 119.3 प्लस हा एक्स बरोबर किती आहे 180, हा प्लस आहे इकडे नेला तर काय होतील मायनस, 180 मायनस 119.3 करा, या तीन कोणाच्या बेरीजेतून एका दोन कोणाची बेरीज मायनस केली तर हा तिसरा एक्स मिळेल, किती येईल हा पॉईंट नाही इथं 0 10 10 3 गेले 7, हातचा परत करा इथं पॉईंट खाली पॉईंट, हे 10 10 गेले किती येईल 0, नंतर हातचा परत करा 8 मधून 6 दोन गेले 6 राहिले 0, 60.7 अंश, याचं उत्तर राहील 60.7 अंश याचं. नंतरचं काय येईल आपला दावा प्रश्न पहा, एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा, चौरस म्हणलं की चौरस काढा, त्रिकोण म्हणलं की त्रिकोण काढा, चौरसाची परिमिती किती म्हणते हे 60, हे चौरस आहे, या चौरस म्हणजे चारही बाजू समान चारही कोण काटकोन, चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ काढा, 60 भागिले 4, 4 4 1 4 उरले 2 4 5 20, 15 15 15 15 15 15 14 60 ही परिमिती भेटली, बाजूचा वर्ग करा, 15 चा वर्ग हे 225, बाजूचा वर्ग किंवा कर्णाचा वर्ग भागिले 2 हे चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग करा 225 भेटल, आणि नंतर 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या, 11वा प्रश्न पहा मित्रांनो, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या दोन चौरस एकमेकांना जोडले, 10 सेंटीमीटर बाजू आहे, किती सेंटीमीटर हे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर बाजू असलेले दोन चौरस एकमेकांना जोडले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती व क्षेत्रफळ सांगायची, परिमिती व क्षेत्रफळ काढा, परिमिती काढा आणि मध्ये क्षेत्रफळ काढा, आता हे 10 सेंटीमीटर ही बाजू 10 10 10 10 10, नंतर याची बाजू 10 10 10 10 10, हे झालं नवीन आकृती अशी तयार आहे, तर हे 10 10, आता याच्या बाजू आता बाहेरील आकृती हे 10 10 10 10 10 10 10, सगळं किती 60 सेंटीमीटर काय राहील याची परिमिती, आणि क्षेत्रफळ याचा बाजूचा वर्ग 10 चा वर्ग 100, 10 चा वर्ग 100, 100 आणि 100 किती 200 चौरस सेंटीमीटर हे याचं क्षेत्रफळ असेल, क्षेत्रफळ 200 चौरस सेंटीमीटर, परिमिती किती 60 सेंटीमीटर. एका चौरस आकृती मैदानाभोवती पहा, आता हे चौरस आकृती मैदान आहे, हा चौरस आकृती मैदान आहे मित्रांनो, आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि प्रश्न भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारे प्रश्न सोडवावे लागतील, आणि ज्यांना हे लक्षात येत नसेल तर त्यांनी आपले युट्यूब चॅनल जाऊन आपले याची पूर्वी गणिताचे व्हिडिओ मध्ये सर्व स्पष्टीकरण सर्वांना सविस्तर माहिती दिलेली आहे, ते अगोदर पाहून घ्या. आणि यामध्ये एका चौरस आकृती मैदानाभोवती 5 वेळे, आता चौरस आकृती मैदान म्हणलं तर चौरस आकृती मैदान काढा, याला 5 वेळे तारेची कुंपण करण्याकरिता 20 रुपये, 20 रुपयाला 1 मीटर, 20 रुपये 1 मीटर तार वापरली, तर एकूण त्यावेळेस आपल्याला 4000 रुपये खर्च लागला मित्रांनो, 4000 रुपये काढा खर्च आला, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढा, 20 रुपयाला 1 मीटर, 4000 रुपये बरोबर किती मीटर, तार किती लागली, अगोदर तार काढा, तार म्हणजे आपण हे असे 5 वेढे मारले, 5 वेढ्याची काय तार, 20 रुपयाला 1 मीटर, तिरपा गुणाकार करा, प्रश्न चिन्हा सोबतली संख्या नेहमी लिहायची, तिरपा गुणाकार असला की बरोबरचं चिन्ह तर छेदात लिहायची, 0 0 कटला, नंतरचा हे 4000, इथे किती घ्या हे 4000, 4000 रुपये लागेल, 0 0 कटला, बेदोनी 4 किती येईल तार, तार लागेल आपल्याला, तार किती वापरावी लागेल तर 200 मीटर, तार किती लागले मीटर, तर 200 मीटर ही आपल्याला काय वापरावी लागेल मित्रांनो, तार वापरावी लागेल, आणि त्यामध्ये 200 मीटर, आता हे 200 मीटर म्हणजे 5 वेढे, ज्यावेळा आपण 5 वेढे तारेचे मारले तर त्यावेळेस तार आपल्याला लागायली 200 मीटर, तर आपल्याला एक वेढा बरोबर किती मीटर काढा, एक वेढा म्हणजे परिमिती, एक वेढा मारला जसं रनिंगचे असेल अनेक प्रकारचे, एक वेढा बरोबर किती, 1 गुणिले किती येईल मित्रांनो, 200 भागिले किती येईल 5 5 6 20 0 किती आला, एक वेढा किती चाला 40 चा, एक वेढा किती चाला आपला 40 चा, 40 म्हणजे झाली आपली परिमिती, परिमिती भागिले 4 करा, 1 0, एक वेळा आहे 10 10, याची बाजू किती 10 10 1 6 40, आपला बाजूचा वर्ग 10 चा वर्ग 100, हे झाले आपले क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग करा किंवा कर्णाचा वर्ग भागिले 2 या प्रकारे सोडवा. 6 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती मैदानात 20 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस आकृती फरशीचे भाग बसवले तर एकूण किती भाग, आता एका चौरस आकृती मैदानाची बाजू ही 6 मीटर आहे मित्रांनो, 6 मीटर आहे, हे मीटर 6 मीटर 6 मीटर 6 मीटर 6 मीटर
ही बाजू सहा 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 याची बाजू किती आहे सहा. तर आपल्याला काय म्हणते या मैदान आहे आणि या मैदानामध्ये असे छोटे छोटे असे फरशीचे भाग बसवायचे. आपण जसा घरामध्ये स्टाईल बसवतो एखाद्या मैदानामध्ये फरशीचे तुकडे बसवतो किंवा शेतामध्ये संत्र्यांची झाडे लावायची आहे 6 मीटर बाजू आहे तर त्या किती झाडे लागतील आणि त्या फरशीची बाजू आहे 20 सेंटीमीटर. आता 20 सेंटीमीटर सेंटीमीटर आणि 2 मीटर परिमाण सारखे करायचे. एकूण काय करायचं एकूण हे मैदानाचे क्षेत्रफळ एकूण मैदानाचे क्षेत्रफळ भागिले एकूण फरशीच्या फरशीच्या भागाचे क्षेत्रफळ फरशीच्या भागाचे क्षेत्रफळ एकूण फरशा निघतील एकूण फरशा झाला. एकूण काय करायचं ते मैदानाचे क्षेत्रफळ शेत असेल तर एखाद्या शेताचे क्षेत्रफळ आपल्याला एकूण संत्र्याचे झाडे किती लागले म्हणलं 6 हीच बाजू आहे एकूण त्या शेताचे क्षेत्रफळ काढायचे भागिले त्या वाफ्याचे क्षेत्रफळ एकूण झाडे निघतील एकूण वाफेने एका मैदान. आता इथं मीटर मीटरचं दोन्ही परिमाण सारखे करा. इथल्या मिली मिली हा मिली सेंटी सेंटी डेसी मीटर मीटर. आता याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये मिळेल की हे परिमाण कसे बदलायचे. मीटरचं काय करायचं सेंटी याच्या फरक 10 10 10 10 100 आहे. आता मोठी परिमाणाचं रूपांतर लहान करतावळी क्रिया गुणाकाराची होती याला 100 न गुणायचं किती येतील 600 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. इथं लिहायचं लागेल 600 × 600 हे त्या मैदानाचे क्षेत्रफळ. फरशीचा भाग किती आहे 20 सेंटीमीटर 20 × किती 20 00 घटला 00 घटला 32 6 0 32 6 0 30 9 3 × 9 आणि 2 0 300. एकूण फरशीचे भाग किती लागतील मित्रांनो 300 भाग 900 भाग एकूण हे 3 × 9 900 भाग बसवावे लागतील. एकूण फरशीचे भाग आपल्याला लागतील 900. एका नंतरचा 14वा प्रश्न पहा मित्रांनो. एका आयताची परिमिती 64 सेंटीमीटर आहे. आयात आता चौरसाच्या जागी आयात काढा त्रिकोण म्हणलं त्रिकोण काढा आयात म्हणलं तर आयात काढा या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्येही सविस्तर याबद्दल माहिती दिलेली आहे साध्या सोप्या भाषेत आणि प्रत्येक प्रकरण सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूबला येईल. झालेले व्हिडिओ तुम्ही अगोदर सर्व पहा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि त्या जर तुम्ही हे व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त केल्या जास्ती कमेंट लाईक भेटल्या तर आपल्याला नवीन पेपर टाकण्यास प्रोत्साहन भेटेल. नवीन पेपर टाकले जातील की जेणेकरून हा विद्यार्थ्याला या व्हिडिओचा काय मिळत आहे फायदा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एका आयताची परिमिती दिली परिमिती म्हणजे बाहेरील सर्व बाजूची बेरीज दिली 64 आहे आणि परिमिती म्हणजे बाहेरील सर्व बाजूची आहे रुंदी 12 आहे रुंदी. आता आयात म्हणजे समोरासमोरील बाजू समान राहतात हे 12 12. तर हे लांबी आपल्याला माहित नाही म्हणजे एक्स एक्स काढायचं इथं एक्स ही लांबी एक्स प्लस एक्स 12 प्लस 12 अशी आपल्याला लांबी निघत लांबी म्हणजे एक्स. आता या दोन बाजूची हे दोन बाजू आहेत रुंदी 24 ही मायनस केली तर आपल्याला काय मिळेल लांबी जसं 64 इथं काही हे 64 वजा किती करा 24 हा 0 किती राहिले आपल्याला 7 × 2 गेले किती राहिले 4 40 40 भागिले किती करा 2 म्हणजे 20 20 म्हणजे ही बाजू किती असेल आपली 20 ही बाजू 20 20 दोन्ही 40. तर याचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढा त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताची लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे 20 रुंदी किती आहे 12 12 दोन्ही किती 24 240 240 चौरस सेंटीमीटर. चौरस असेल तर चौरसला मीटर असेल तर मीटरला लांबी गुणिला रुंदी. त्यानंतर 15वा प्रश्न पहा मित्रांनो हा महत्वाचा आहे विचारला गेलेला आहे प्रश्न त्यावर तुम्हाला दिलेले उल्लेख केला आहे तलाठीला खूप किती पहा किती साधा प्रश्न आहे. 10 चा घात 3 प्लस 10 चा घात 2 प्लस 10 चा घात 1 वजा 10 चा घात वजा 1 दिला या वजा 1 मुळे एक मार्क जाते मित्रांनो इथं लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी काळजीपूर्वक. हे 10 चा घात आणि बेरीज वजा बाकी असेल तर घातांक संख्यांची दोन्ही क्रिया हे क्रिया स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे कशा सोडवायच्या वेगवेगळ्या. 10चा घन म्हणजे इथे 100 इथे किती 10 चा वर्ग 100 प्लस इथं 10 वजा याचा घात करता येत नाही याचा घात ऋण आहे ऋण असल्यामुळे काय लिहायचं 1/10 चा घात 1 म्हणजे 10 याच्या छेदात लिहायचं तर 2 असेल 1/ किती झाले असते 100. तर एक या पद्धतीत लिहा याची बेरीज करायला लागेल इथं 100 इथं किती 1000 10 चा घात 3 म्हणजे 1000 इथं किती 100 वर्ग इथं किती 10 याची प्लस प्लस ची बेरीज करा हे किती आले 1110. आता इथं आपण छेदा 10 100 1000 10 1000 आले की सरासरी 1 0 घटतो तो 1 पॉईंट देतो याचे आपला उत्तर येईल 1 पॉईंट 1/10 म्हणजे 0.1 हे वजा 0.1 1110 मधून 0.1 वजा करा इथं पॉईंट नाही म्हणजे हा पॉईंट देऊन 0 गॅस लिहिले तर काही हरकत नाही. 10 × 1 गेला किती राहील 9 पॉईंट खाली येतील पॉईंट हाचा परत करा 10 × 1 गेला 9 हाचा परत करा 1 × 1 0 नंतर 1 ला येईल 1109.9 याचं उत्तर राहील 1109.9. याच्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला पूर्ण युट्यूबला आपल्या चॅनलला आहे तो तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा. नंतरचा आपल्याला घातांकावरचा प्रश्न आहे मित्रांनो हे सुद्धा विचारलेला आहे की आपल्याला या कर्णी चिन्हामध्ये दिलेला आहे कर्णी चिन्हामध्ये काय दिलेलं आहे
की 12 12 घात 3 m वजा 2 12 3 m वजा 2 हे करणी चिन्ह आहे बरोबर 12 चा घात किती दिलेला आहे 2 याचे उत्तर आले पाहिजे 12 चा घात 2 तर आपल्याला काय काढायचं आहे m ची किंमत काढा m बरोबर किती म्हणते m ची किंमत काढायची आहे तर आपल्याला काय करायला लागेल की या दोन्ही बाजूचा वर्ग करू म्हणजे याचाही वर्ग करा आणि याचाही वर्ग करा दोन्ही बाजूला दोन्ही संख्यांना एका समान पटीत वाढवलं तर काही याच्यात फरक पडत नाही याचा याला वर्ग करा याचाही वर्ग करा हा वर्ग वर्ग आणि हा कर्णी चिन्ह कटून जाईल म्हणजे 12 चा घात किती 3 m वजा 2 आणि इथे 12 चा घात किती बेदुणी 4 हे 12 चा घात बेदुणी 4 नंतर पाया समान असतावळी आपण सरसर घातांक लिहितो इथे 3 m वजा 2 बरोबर किती 4 घातांकाच्या व्हिडिओ मध्ये पाहा जाऊन तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल तर हा 3 m आहे हा मायनस आहे तर इकडे गेला तर काय होईल हा प्लस होईल 2 इथे 4 2 6 3 m बरोबर 6 तर m बरोबर हा गुणाकारात आहे तर इकडे कशात येईल भागाकारात m बरोबर किती येईल 2 आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो तर m ची किंमत किती m ची किंमत 2 असेल m ची किंमत किती असेल 2 मित्रांनो हा इथे आपण जे उर्वरित हा प्रश्न आहे तर आता हे नंतरच्या व्हिडिओ मध्ये पाहू आपण जे आता यामुळे की आपला व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे आणि या सराव पेपर प्रश्नामध्ये 50 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर आहे आपण भूमितीचे विशेष भर दिलेला आहे त्याकरिता आपण या चॅनलला जर नवीन असाल किंवा याच्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल बरेचसे असे विद्यार्थी आहे की व्हिडिओ पाहत राहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा कारण नवीन नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओचा आल्या अपलोड झाल्याबरोबर मिळेल त्याकरिता आणि या सराव प्रश्नाला तुम्हाला कसे वाटला हा उपक्रम त्याबद्दल नक्कीच कॉमेंट करा लाईक करा आणि ग्रामीण भागातल्या शहरी सर्व हुतकरू तरुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा मित्रांनो जेणेकरून जे आपण यामध्ये जेवढे काही मेहनत घेत आहे त्याचा सदुपयोग व्हावा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा व्हावा आणि जर तुम्ही अशा प्रकारे प्रोत्साहन देत राहिले तर आम्ही अजून नवनवीन व्हिडिओ आणि 8 दिवसातून 2 पेपर पोलीस भरती आली तर रोजचा सराव पेपर टाकू शकतो जेणेकरून कधी की ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला तर आता आपण दर 7-8 दिवसाला एक पेपर टाकत आहे दर शनिवारी आता दर शनिवारी मग नंतर हप्त्यातून 2 पेपर होतील त्यामुळे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकाने आपल्या टेट्रिसला ही लिंक ठेवा तुम्हाला सराव पेपर पीडीएफ मोफतच देत आहे त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढील जे काही आहेत हे स्पष्टीकरण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतीलच धन्यवाद.